कथेने बोललेल्या गोष्टीचा वास्तवशी वास्तवतेशी काही संबंध नाहीये. मोठ्या पोराचं सगळ्या आईला कौतुक असत. स्कूटर असं तू काय करशील, तू पोलीस वाल्याला ठोकशील. रिकमेंडेड ऍप स्पीड ब्रेकर लाईव्ह ट्रॅकिंग, गाडीची स्पीड, रोड मध्ये किती स्पीड अलाउड आहे ते, ब्रिज वरती तुम्हाला ब्रिज घ्यायचा आहे नाही घ्यायचा, सगळं नॅव्हिगेट प्रॉपर विथ व्हॉइस रेकॉग्निशन. यहाँ से हम लोग आए हैं देवदंडा किला. ये सामने समोर है शांति दुर्गा माता प्लस वाघेश्वर महाराज मंदिर आणि इथून देवदंडा किला. हा तेच चाललंय. पुढे तुम्हाला हे असे सायनेज बघायला भेटेल, सात खाणी बरुजचे. किल्ला आता समय रेवदंडा किल्ला ला येताना आम्हाला दिसला एक ब्लॅक कलरचा मोठा पायथा नजर होता. बघ तिथे वरती चालला. दिसला का? अजून वरती चालला. दिसला का? दिसला का? रेवदंडा किल्ला हा महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर वसलेला एक सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक म्हणून अशी त्याची एक ओळख आहे. हा किल्ला अलिबाग शहरापासून फक्त 17 किलोमीटर दूर आहे आणि मुंबईपासून फक्त 125 किलोमीटर दूर आहे. जर तुम्ही एक परफेक्ट फॅमिली ट्रिप बघत असाल तर हा किल्ला तुमच्यासाठी परफेक्ट लोकेशन राहील. रेवदंडा किल्ल्याच्या आजूबाजूस तुम्हाला बघण्यासारखे बरेच काही आहे. सर्वात पहिले जर तुम्ही बघायला गेलात तर हा पूर्ण क्षेत्र आहे, हा 5 किलोमीटरपर्यंत एक्सपँड केलेला आहे. तर तुम्हाला बरेच अशा ऐतिहासिक गोष्टी इथे पाहायला भेटतील. तर सर्वात पहिले आपण बघूया इकडचा हा 4 मजली बुर्ज. किल्ल्याला 4 मजली बुर्ज भेटतो, ज्याच्या भिंतींमध्ये तुम्हाला 2 तोफा पाहायला भेटतील. मुख्य भिंतीच्या खाली एक अजून एक जुना रस्ता जातो जो सध्या आता बंद आहे आणि हा किल्ल्यास एक ऐतिहासिक महत्त्व पण प्राप्त आहे की रशियातून एक प्रवासी इथे आले होते, ज्यांचं नाव होतं अफनासी निकेतन. हे पहिले असे रशियन आहेत जे भारतात आले ते याच ठिकाणी. तर या हिशोबाने या किल्ल्यास एक विशिष्ट असं महत्त्व प्राप्त होते. इतिहासाचा विषय निघालाच आहे तर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. पोर्तुगीज कॅप्टन सॉर्ज यांनी 1524 या किल्ल्याची बांधणी केली. तर सुमारे आपण पकडून चला की 500 वर्ष जुना हा किल्ला आहे. त्यानंतरला 1806 छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकले. त्यानंतरला 1818 इंग्रजांनी या किल्ल्यांवरती ताबा घेतला. तर हा आहे या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. आणि तुम्ही जेव्हा इकडे याल तर तुम्हाला इकडची वाईब खूपच वेगळी दिसेल. आणि सर्व जे स्ट्रक्चर्स आहेत, जे बिल्डिंग्स आहेत, जे आर्किटेक्चर आहे प्रॉपरली, ते तुम्हाला बाकी किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळी इथं बघायला मिळेल. जर तुम्हाला या किल्ल्याची माहिती आवडली असेल तर आत्ताच फॉलो करा आम्हाला इंस्टाग्रामवरती आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब
नक्की करा। या ठिकाणी जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला 500 वर्ष जुन्या किल्ल्यांची बांधणी वगैरे पाहता येतील, त्यांचे काय स्ट्रक्चर होते, कसं त्या टायमाचं आर्किटेक्चर होतं, त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला इथे आवडेल। प्लस इथे तुम्हाला तोफा पण बघायला भेटतील। त्यानंतरला थोडंसं जर तुम्ही किल्ल्याच्या बाहेर गेले तर तुम्हाला इथे सुंदरसा असा रेवदंडा बीच पाहायला भेटेल, तो मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तोपर्यंत तुम्ही हे सिनेमॅटिक घ्या। या सेटने हा पोर्ट दिसतो आणि हे कॅम्पिंगसाठी इथे तुम्ही येऊ शकतात। आता या व्हिडिओतील सर्वात सुंदर भाग मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी ही उंच अशी भिंत तुम्हाला बघायला भेटते जी किल्ल्याला संरक्षणासाठी बांधली होती आणि त्याच्या समोरच तुम्हाला हा बीच पाहायला भेटतो। तुम्ही इकडे सनसेट बघण्यासाठी नक्की येऊ शकतात। सनसेट इथे खूप चांगला बघायला भेटेल तुम्हाला। तर इथेच हा व्हिडिओ थांबवतो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।